मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ललित चव्हाण. आणि आज मी प्लॅन केलेला आहे तुम्हाला एक छोटीशी गंमत दाखवण्याचा, म्हणजे कोकणातील एक थोडीशी आधुनिक पद्धतीने केली जाणारी मासेमारी जी नदीवरती करतात, एक टाईमपास म्हणून केली जाणारी मासेमारी, आणि त्यातून आपल्याला काही मासे जे भेटणार आहेत ते तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि इथे मला तुम्हाला सांगू इच्छितो, मासेमारीबरोबर आम्ही खेकडेसुद्धा पकडले आहेत. आणि ते खेकडे पकडण्यासाठी जो ट्रॅप बनवला होता मित्रांनो, तो ट्रॅप मला एक यूट्यूब चॅनल आहे क्रेझी अबाउट फिशिंग अँड कुकिंग, या चॅनलच्या थ्रू मला ते बनवण्याची आयडिया आली. आणि ती जी आयडिया आहे ती मी माझ्या भाऊ आणि माझ्या वडिलांच्या साथीने मिळून आम्ही ती आयडिया पूर्ण केलेली आहे. तर तुम्हाला मी ते दाखवणारच आहे, तो ट्रॅप कसा बनवला अँड ऑल. तर चला आता हा आपला जंगलातला प्रवास सुरू करूया. आणि आपल्याबरोबर आपल्या वाडीतील मुलं आहेत, शैलेश, साईराज, युवराज असे दोघं तिघं जण आहेत. आता आपण नदीवर पोचलो आहेत मित्रांनो. आणि पहिले आता सचिन नदीच्या पाण्याचा अंदाज घेईल, आणि ट्रॅप आणि गळ हे कुठे लावता येईल हे आपल्याला ते ठरवता येईल. चला तर मी तुम्हाला आता सर्वात पहिले जो खेकड्यांसाठी ट्रॅप बनवला आहे तो कसा लावायचा ते तुम्हाला दाखवतो. आता जो ट्रॅप जो आहे मी हातात घेतलेला आहे, तुम्ही पाहत असालच. आणि ह्या ट्रॅप जो आहे प्लास्टिकच्या बॉटलचा बनवला आहे, आणि त्याच्या आतमध्ये कोंबड्यांच्या आतडे जे आहेत ते ॲज अ खाद्य म्हणून आम्ही तिथे ठेवलेलं आहे. पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने ट्रॅपचं तोंड ठेवायचं आहे, आणि ट्रॅप जो आहे तो मी असा दगडामध्ये लावून ठेवलेला आहे. इथे दुसरा ट्रॅप पण सचिनने आपला तिथे लावून ठेवलेला आहे. चला तर आपल्याला तुम्हाला मी दाखवतो गळ कसे लावतात. आणि गळासाठी मित्रांनो, पहिले जी आम्ही रस्सी घेऊन आलो होतो ती रस्सी आम्ही आमच्या नदीच्या पात्राच्या हिशोबात आम्ही ती रस्सी आणली आहे, जेणेकरून त्याचं ए टोक आणि बी टोक असं आम्हाला ते बांधता येईल. आणि आता बघाल सचिनच्या हातात जी रस्सी आहे त्याला आम्ही गळ ऑलरेडी लावून आणलेले आहेत एका विशिष्ट अंतरावरती, म्हणजे एक एक फुटाच्या अंतरावरती आम्ही गळ लावलेले आहेत. आता आमचं नदीचं पात्र एवढं मोठं आहे त्या हिशोबात आम्ही एका रशीला 8 ते 9 गळ मित्रांनो लावलेले आहेत. तुम्ही बघत असाल पाणी जवळजवळ माझ्या कमरेच्या वरती आहे. सो चला तर आता मी तुम्हाला दाखवतो गळ कसे लावतात आणि ते हुकला लाईव्ह बीट कसं लावता येतं ते तुम्हाला मी दाखवतो. आता तुम्ही पाहत असाल सचिनच्या हातामध्ये गळ आहे, आणि रस्सी आणि हा गळ याच्यामध्ये तंबूस आहे, एक अर्धा एक फुटाचा तो पण तंबूस आहे. असे आम्ही 7 ते 8 तंबूस काही विशिष्ट अंतरावरती लावलेले आहेत, आणि या रस्सीला 8 आहेत मित्रांनो, 8 गळ आहेत. तर तुम्ही पाहत असाल सचिनच्या हातामध्ये जो गांडूळ आहे तो गांडूळ आम्ही त्या हुकला कनेक्ट करत आहे. तिथे तसेलच इथे ह्या तुंगूस इथे कसा आहे, ही लावायची पद्धत मित्रांनो थोडीशी कठीण आहे, बट कसं आहे एकदा लावलं तर रात्रभर तुम्हाला लावून सोडायचं आहे, आणि दिवशी सकाळी आपल्याला हे येऊन काढायचं आहे. बट एवढंच आपल्याला काम करायचं असं करायचं असतं मित्रांनो. तर रशीचं एक टोक ऑलरेडी तिथे बांधले तुम्ही पाहत असाल, आणि हुकला गळ म्हणजे लाईव्ह बीट लावत लावत आम्ही ते दुसऱ्या एंडला आलो. अशा आम्हाला 2 रश्या लावायच्या आहेत मित्रांनो. तर आता आपण दुसऱ्या ठिकाणी जातो आहे, तर चला हा थोडासा रस्ता एन्जॉय करा मित्रांनो. आता दुसऱ्या एंडला आम्ही मित्रांनो पोचलो, बट तिथे काय झालं, पाणी खूप मोठं असल्याने तिथे आम्हाला ते गळ लावता आले नाही. म्हणून आम्ही आमच्या रोजच्या ठिकाणी पोचलो आणि तिथे आम्ही गळ लावायचा विचार केला. तर गळ तिथे आम्ही लावले मित्रांनो, आणि परतीचा प्रवास आम्ही केला घरापर्यंत. आणि आता आपल्याला वाट बघायची पूर्ण रात्रभराची, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आपल्याला हे गळ काढायला जायचं आहे, आणि आपल्याला त्या टायमाला समजेल आपली ही मेहनत पूर्णपणे सक्सेस झाली की नाही. द नेक्स्ट स्टेप. तर मित्रांनो परत एकदा तुमचं स्वागत आहे
दिवस दुसरा आणि सकाळचे 7 वाजलेले आहेत मित्रांनो. आणि मी आणि माझा भाऊ आणि शुभम आहे आमच्याबरोबर आज. आणि आपण जे रात्री गळ लावलेत आणि जो खेकड्यांसाठी जो ट्रॅप लावलेला आहे मित्रांनो, तो काढण्यासाठी आणि तो बघण्यासाठी आपण जातो. आणि आपली जी केलेली मेहनत आहे त्या मेहनतीला किती यश आपल्याला भेटलं आहे हे आपल्याला ते नदीवर जाऊनच समजेल. तर चला नदीवर जाण्याचा प्रवास सुरू करूया. सकाळचे 7 वाजलेत मित्रांनो, मस्त असं वातावरण आहे. तुम्ही पुढे पाहालच मस्त धुक्याची चादर माझ्या आजूबाजूला आहे. तर बघा तुम्ही मित्रांनो, माझ्या पाठीमागे मस्त धुकं पडलेलं आहे आणि मस्त प्लेझंट असं वातावरण आहे. आणि मनातून असं एक वाटतं की आपण जे काल मेहनत केलेली आहे त्याला काही मासे लागले आहेत की नाही, किंवा आपल्या ट्रॅपमध्ये खेकडे सापडले आहेत की नाही, असं मनातून खूप वाटतं की किती आहेत आणि किती नाही ते. तर रात्र खूप मजेत गेली मित्रांनो, आम्ही खूप सारी रात्री धमाल केली. धमाल म्हणजे मित्रांनो, आम्ही आता मी चिपळूणचा असल्यामुळे मी थोडंसं आम्ही वाडीतल्या वाडीत मिळूनच आम्ही एक नाच हा प्रकार केला, जो बाल्या डान्स असतो तो बाल्या डान्स केला. नंतरला भजन, असं खूप साऱ्या छोट्या मोठ्या अशा गोष्टी आम्ही पूर्ण रात्रभरात केल्या. आणि रात्र जशी जशी संपत होती तसं तसं आम्हाला दुसऱ्या दिवशी जाण्याचा विचार येत होते. तर हे बघा मित्रांनो, तुम्हाला मी आता हे दाखवतो आहे, पूर्ण धुकं आहे माझ्या पूर्ण साईडला, पूर्ण धुक्याची एक चादर दिसते मित्रांनो. समोर ॲक्च्युली डोंगर आहेत, ते डोंगर पण दिसेना असे झालेले आहेत. हलकं हलकं ड्रिझलिंग होते मित्रांनो, कॅमेऱ्यामध्ये किती जस्टिस होईल माहिती नाही. चला तर हा थोडासा नदीपर्यंतचा जो प्रवास आहे तो मित्रांनो तुम्ही एन्जॉय करा. तर नदीवर आम्ही पोचलो आहोत आता. आणि सचिन आणि शुभम विचार करत आहेत आणि माझीच वाट बघत होते की आता जो आपण पहिला जो गळ आहे, जो आम्ही शेवटला लावली जी रस्सी होती ना मित्रांनो गळाची, ती आम्ही सर्वात पहिले बघणार आहोत, चेक करणार आहोत. तर सचिन आणि मी पुन्हा एकदा पाण्यामध्ये उतरलो आहोत आणि जो कॅमेरा आहे तो आता मी शुभमकडे देणार आहे, कारण की रस्सी आहे ती काढावी लागेल. तर तुम्ही पाहाल मित्रांनो ही रस्सी जी दिसते आता, या रस्सीला मित्रांनो पहिल्याच गळाला आपल्याला पहिला मासा दिसतो आहे. आणि ही अशी इथून एका टोकापासून दुसऱ्या ठिकाणी आम्ही रस्सी लावली होती. तर हा बघा मित्रांनो, हा मासा आपल्या पहिल्याच गळाला लागलेला आहे. या मास्याला आता चिपळूण रत्नागिरी पट्ट्यात पात्या बोलतात. हा दुसरा गळ आहे मित्रांनो, दुसऱ्या गळाला पण मासा लागलेला आहे. असा पुढे तिसरा, चौथा, पाचवा आणि मे बी हा शेवटच्या गळाला पण मित्रांनो मासा लागलेला आहे. आता सचिन यांनी काय केलं आहे की जो रस्सी आम्ही बांधली होती ती रस्सी सोडले आणि हळूहळू पाण्यातूनच ती रस्सी गोळा करत आलेला आहे. आता इथं दुसरं टोक पण मी सोडलं आहे मित्रांनो. आता सचिनला काय करायचं आहे, हे पाण्यातनं आणूनच डायरेक्ट बाहेर हे गळ फेकायचे आहेत. तर बघूया आता सचिन बघतो आहे की किती टोटल मासे आपले या रस्सीला लागलेले आहेत आणि जे गळ्यात लागलेले जे मासे आहेत ते मासे वेगळे करतो आहे सचिन. तुम्ही पाहत असाल हा पात्या मासा जिवंत आहे अजून मित्रांनो, रात्री कधी लागला असेल माहिती नाही. तर हा अजून एक असा पात्या. आता हे सगळे लागलेले मासे सचिन एका काठीमध्ये गुंफत आहे आणि ती काठी पकडायला आपल्याला इझी जाईल. असं आपल्याला आता आपल्याला पहिली जी रस्सी लावलेली मित्रांनो त्या तिथे पण आपल्याला जायचं आहे. आता मेन रस्सीचा प्रॉब्लेम असा होतो मित्रांनो, रस्सी लावताना काही वाटत नाही बट काढल्यानंतर मित्रांनो ती एकत्र येते आणि मग जे हुक असतात ते एकमेकात अडकतात आणि हा गुंतवतो. फक्त हा जेव्हा नेक्स्ट टाईम आपण जेव्हा लावतो तेव्हा हा प्रॉपर सोडून आपल्याला तो रस्सी परत बांधावी लागते. तर असा हा हुक आहे मित्रांनो, बघा 1 रुपयाचा का 1.5 रुपयाचा हुक आहे, साधा हुक. आणि रस्सी 4 ते 5 कोप म्हणजे जवळजवळ ही 15 ते 20 फुट आम्ही रस्सी घेतली होती, अशा 2 रस्सी आम्ही घेतल्या होत्या.
चला तर मित्रांनो, आता आपण आपल्या दुसऱ्या ठिकाणी जाऊया, म्हणजे जिथे आपण दुसरी रशी लावली होती त्या तिथे आपण आता जाणार आहोत, आणि तिथे किती मासे लागले आहेत आणि तिथेच आपले खेकडे पकडण्याचं जो ट्रॅप होते दोन्ही पण ते पण तिथेच आहेत. तर चला तर फटाफट जाऊया, आणि आता थोडंसं एक 2-4 मिनटासाठी इथे जंगल टाईप लागणार आहे. आणि तुम्ही आता पाहत असालच त्या जंगलामध्ये जाण्यासाठी थोडी अशी एंट्री आहे, आतमध्ये थोडं मोकळं आहे मित्रांनो, बट थोडं 2-4 मिनटासाठी असं जंगल टाईप आहे. चला तर तुम्ही हा जंगल एन्जॉय करा, आणि आता आपण आपल्या दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे. आतून मनातून असं वाटतं आहे तिथे पण या रशीला जसे 7 ते 8 मासे गावले तसे तिथे पण 7 ते 8 मासे आपल्याला भेटतील. आणि माझा मित्रांनो अवतार वाघ असा आहे, डायरेक्ट सकाळी उठून आलेलो आहे, फ्रेश पण नाही होता आलेला आहे घाईघाईमध्ये. मासे किती भेटणार या आनंदामध्ये मी आणि माझा भाऊ सचिन आणि शुभम आम्ही तिघजण नदीवरती आलो होतो. चला तर आपण आता दुसऱ्या ठिकाणी जाऊया. तर आपण पोचलो आहेत मित्रांनो आता जिथे आपण आपला दुसरा गळ जिथे लावला होता, दुसरी रशी तिथे आपण आलेलो आहोत. तर सर्वप्रथम सचिन आतमध्ये गेला आहे आणि बघतो आहे, अंदाज घेतो आहे किती मासे लागलेत. कधी कधी काय होतं मित्रांनो, गळाला साप असे पण अडकतात, कारण की मासे समजा अडकले असतील तर साप किंवा दुसरे काही असे प्राण्यातील जे प्राणी आहेत ते येऊन माशाला खाऊ शकतात. ह्या हिशोबाने पहिला अंदाज घ्यावा लागतो. आणि तुम्ही पाहाल सचिनने रशी काढून आणली आणि ती एका झटक्यात बाहेर काढली. रशी बाहेर काढताच गळाला लागलेला एक मासा गळापासून निघाला व पाण्यात परत गेला आणि मेहनत वाया गेली. सचिन मोजतोय किती मासे लागलेत, आणि या रशीला सुद्धा मित्रांनो आम्हाला 6 पात्या गावले होते, बट साईज खूप मोठी होती मित्रांनो तुम्ही आता पाहाल. आणि मी तिथे गेलो आहे आता दुसऱ्या ठिकाणी, आपला ट्रॅप जो लावला आहे तो ट्रॅप काढण्यासाठी, आणि एका हातात आणि मी तो ट्रॅप काढत होतो, आणि जी बॉटल आहे ती मी वर काढली. आणि वर काढताच मी पाहिलं यामध्ये जवळजवळ 7 ते 8 खेकडे होते मित्रांनो, म्हणजे आपण जो लावलेला ट्रॅप होता तो सक्सेस भेटलेला आहे आपल्याला या ट्रॅपमध्ये. आता दुसऱ्या ठिकाणी मी आलेलो आहे, जो दुसरा ट्रॅप होता तिथे तुम्ही पाहत असाल, आणि हा पण ट्रॅप मी काढला, आणि ह्यामध्ये पण 1-2 ते 3 मोठे साईजचे खेकडे होते मित्रांनो. आणि मित्रांनो ट्रॅपमधील खेकडे पाहताच आनंद झाला, आणि असं वाटलं की ट्रॅपसाठी जी आम्ही मेहनत घेतली होती त्या मेहनतीला पूर्णपणे असं यश आलेलं आहे. आता तुम्ही माझ्या हातातल्या बॉटलवरनं पाहिलंच असेल मित्रांनो, आणि माझ्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे, म्हणजे जो ट्रॅप आम्ही तयार केला होता त्याला पहिल्या अटेम्प्टमध्येच असं यश आलेलं आहे. परत ज्या आम्ही रशा लावलेल्या होत्या त्याला पण बऱ्यापैकी मासे आम्हाला लागले आहेत मित्रांनो. तर चला तर फटाफट आपण आपल्या घराच्या दिशेने जाऊया. तिथे गेल्यावर मी तुम्हाला सांगणार आहे हा ट्रॅप कसा आहे, कसा बनवला आहे, आणि याची आयडिया मला कशी भेटली, कोणाकडून भेटली, आणि हा ट्रॅप आम्ही कसा बनवला आणि कोणाच्या मदतीने पण बनवला. तर चला तर आपण आपल्या घरी जाऊया. तर मित्रांनो आपण आपल्या घरी पोचतो आहे, म्हणजे हे समोर जे दिसतं आहे ते माझंच घर आहे. पोचल्या सर्वप्रथम जे आम्हाला खेकडे लागलेले आहे ते मी माझ्या वाईफला दाखवले. तर हा असा ट्रॅप आहे मित्रांनो, हा कसा बनवला आहे ते मी तुम्हाला दाखवतोच, आणि हे मासे जे आपल्या गळाला लागले आहे. तर मित्रांनो हा असा आपला ट्रॅप आहे, आणि हा जो ट्रॅप आहे ही बनवण्याची आयडिया मला क्रेझी अबाउट फिशिंग या आणि कुकिंग या यूट्यूब चॅनल थ्रू आलेली आहे. आणि ती जी व्हिडिओ आहे ती व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. ट्रॅप बनवणं एकदम सोपी आहे, तुम्हाला असा हा 20 लिटरचा किंवा 10 लिटरचा तुम्ही सोपी आयडिया मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला हा 5 लिटरचा किंवा 10 लिटरचा 20 लिटरचा तुम्ही बाटला यूज करू शकता किंवा तेलाचा डबा यूज करू शकता. आणि दुसरं जे आपल्याला साहित्य लागणार आहे ती ही अशी 1 लिटरची किंवा 1.5 लिटरची थम्सअपची बॉटल. आणि ही जी बॉटल आहे ती 4 पार्टमध्ये डिवाईड करायचं आहे,
मधला मोठा पोर्शन आणि जो बाटलीच्या वरचा पोर्शन आहे त्या वरच्या पोर्शनला असे खाचे करायचे आहेत. जेवढे तुम्ही खाचे कराल तेवढं चांगलं आहे. आणि ती जी बॉटल आहे जी तुम्ही वरचा जो पोर्शन आहे ती अशी या मधल्या पोर्शनमध्ये उलटी टाकायची, जेणेकरून हा असा एक ट्रॅप बनेल ज्याच्या थ्रू जो आपला खेकडा जो आहे तो आतमध्ये जाऊ शकतो पण बाहेर नाही येऊ शकत, कारण की बाहेर येताना त्याला हे टोचणार. हा प्रॉपर जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये अपलोड करेलच. आणि थँक्स फॉर दॅट चॅनल की त्यांनी हे शेअर केलं आणि हा जो ट्रॅप आहे सक्सेसफुल झालेला आहे. तर असा हा खेकडे बनवण्याचा मित्रांनो ट्रॅप आहे. तर होप सो मित्रांनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.